गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राउंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज, बस एक राउंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. घंटीचा आवाज वाढत गेला, वाढतच गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शिट यार, स्वप्न होतं ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे. केव्हा घेतली? काल पर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला. पप्पानी सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्रीच आणली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू. तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे, मला दे ना. बस एक राउंड मारून येतो. मला चालवता येते, हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस, मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राउंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राउंड. पण हरीने काही ऐकले नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात. गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे, आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचं ब्रेकफास्ट, मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे. आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही. असं बोलून गट्टू रडू लागला. सुरू झालं सायकल साठी रड गाणे. आता रडू नकोस, सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही. तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत. आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही. पप्पा, तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून. बाळा, अजून थोडा मोठा हो मग घेऊया. तुम्ही असेच सांगत राहता, असेच चालू राहिले तर मी मोठा नाही म्हातारा होईल. हे ऐकून मम्मी, पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला. त्याने आंघोळ, जेवण खाण सगळं काही सोडून दिलं. गट्टू बाळा, दरवाजा उघड. चांगली मुलं असा हट्ट नाही करत. मी नाहीये चांगला मुलगा. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला. हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली, तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे. घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल. सगळ्यांकडे सायकल आहे, त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून. यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली, त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल. हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली, आता काय करायचं? चिंकी बाळा, तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल. जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू. चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले. त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले. मार्केट मध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या, पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती.
त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली. गट्टू, ही तर खूप महाग आहे. मग काय झाले पप्पा, आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत, सारखी सारखी थोडीच घेणार आहोत. मला तर हीच सायकल पाहिजे. ठीक आहे, आम्ही ही सायकल घेतो आहोत. मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली. मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला. गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता. जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं. गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती. सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती. गट्टू, तू माझी सायकल चालव, मी तुझी सायकल चालवतो. विचार पण करू नकोस, मी माझी सायकल कोणालाच देणार नाही. गिअरची सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू तू चुकीचे वागलास. कोणी आपल्याशी कसेही वागो, आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये. हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन. चल, चिंकीला सुद्धा सायकल शिकव. सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही. चल चिंकी. मग काय, चिंकी सायकल वर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली. लाल रंगाची गाडी. कोणे एके काळी एका शहरामध्ये गट्टू नावाचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बाबा आणि आजोबांसोबत राहत होता. गट्टूचा एक बंटी नावाचा मित्र होता. त्याचे बाबा खूप श्रीमंत होते. ते नेहमी बंटीला नवनवीन खेळणी आणून द्यायचे. परंतु गट्टूचे आई वडील खूप गरीब होते. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते गट्टूला रोज नवनवीन खेळणी घेऊन येऊ शकतील. म्हणून गट्टूच्या जवळ केवळ एकच जुनाट खेळण्यातील गाडी होती. एके दिवशी गट्टू शाळेमधून परत येत होता, तेवढ्यात त्याला त्याच्या घराच्या जवळ एक खूप सुंदर लाल रंगाची खेळण्यातील गाडी पडलेली दिसली. गाडी बघून त्याने विचार केला, अरे एवढी सुंदर गाडी, ही गाडी कोणाची आहे? तो गाडी जवळ गेला आणि त्याने गाडी उचलली. मग त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला कोणीही दिसले नाही. इथे तर कोणीही नाहीये. ही गाडी मीच का नको ठेवून घेऊ, आणि जेव्हा कोणी ही गाडी शोधत येथे येईल तेव्हा मी त्याला त्याची गाडी परत देऊन टाकीन. असं विचार करून तो गाडीला स्वतःच्या घरी घेऊन आला. आता गट्टू रोज शाळेमधून आल्यावर त्या गाडी सोबत खेळू लागला. हळूहळू गट्टू सुद्धा हे विसरला की ही गाडी त्याची नाहीये. असेच बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गट्टू त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तेथून दोन मुले चिंटू आणि पिंटू जात होते. तुला माहित आहे पिंटू, माझे बाबा माझ्यासाठी एक लाल रंगाची खूप मस्त गाडी घेऊन आले होते, पण माहित नाही ती माझ्याकडून कुठे हरवली. हरवली पण कशी? माहित नाही, मी तर तिला घेऊन ह्याच गल्ली मधून माझ्या काकांच्या घरी चाललो होतो. तिकडे पोचल्यावर मी माझी पिशवी चेक केली तर माझी पिशवी उघडलेली होती. मग त्यात नक्कीच तुझी गाडी पडली असेल. त्या दोघांचे बोलणे ऐकून गट्टूला समजले की त्याला जी लाल रंगाची गाडी त्याच्या घराच्या बाहेर मिळाली होती ती चिंटूची होती. मी तर विसरलोच की एका दिवशी मला ही गाडी परत करावीच लागेल. मग त्याने दुखी मनाने गाडी उचलली आणि तिला घेऊन चिंटूच्या घराकडे चालू लागला. चिंटूच्या घराजवळ पोचल्यावर त्याने बघितले की चिंटू त्याच्या घराबाहेर बसून बऱ्याच खेळण्यासोबत खेळत आहे. हे बघून तो बोलला, अरे ह्या चिंटू कडे तर इतक्या मस्त मस्त गाड्या आहेत आणि माझ्याकडे केवळ एकच गाडी आहे आणि ती पण इतकी जुनी. जर मी ह्याला ही लाल गाडी दिली नाही तरीही ह्याला काहीही फरक पडणार नाही, म्हणून ही लाल गाडी मीच ठेवून घेतो. असा विचार करून तो त्या गाडीला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे आजोबा नेहमीप्रमाणे त्याच्याकडून शाळेचा होमवर्क करून घेत होते. हाव करणे वाईट आहे. गट्टू तुला माहिती आहे का हाव काय असते? नाही आजोबा. हाव म्हणजे
कोण्या दुसऱ्याच्या गोष्टीला आपली गोष्ट समजणे। पण आजोबा, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि आपल्याला वाटत असेल की ती गोष्ट आपली व्हावी, तर त्यामध्ये वाईट काय आहे? वाईट ती गोष्ट मिळवण्याचा मार्ग असते। ते कसे काय? ते असे की सगळ्यात आधी आपल्याला मनामध्ये हाव सुटते, मग ती हाव पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गांचा अवलंब करतो, जसे की चोरी, आणि मग त्या लहानशा हवेमुळे आपण चोर बनतो। आणि कारण की सर्व वाईट गोष्टींची सुरुवात कुठे ना कुठेतरी हवेपासूनच होते, म्हणून हाव सर्व वाईट गोष्टींमध्ये सर्वात वाईट आहे। आजोबा बरोबर बोलत आहेत। हवेमुळेच मी चिंटूची गाडी माझ्याकडेच ठेवून घेतली आणि मी चोर बनलो। असा विचार करून तो लगेच गाडी घेऊन चिंटूच्या घरी गेला आणि त्याने गाडी चिंटूला परत केली। अशा प्रकारे आजोबांच्या बोलण्यामुळे चिंटूला हाव म्हणजे काय ते समजले आणि मग त्याने परत कधीही हाव ठेवून कोणतेही चुकीचे काम केले नाही।